महाराष्ट्रातील नेते बेळगावच्या सीमेवर दाखल, नेत्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात. बेळगाव सीमावादावर अजित पवारांकडनं सरकारला प्रश्न, अमित शहांसोबत बैठक तरीही कर्नाटककडनं महाराष्ट्राची मुस्कट दाबी का, दादांचा अधिवेशनात सवाल. विरोधकांनी आमचं अभिनंदन करायला हवं होतं. अजित पवारांच्या प्रश्नानंतर मुख्यमंत्र्यांचं निवेदन, आमच्या प्रयत्नांनंतर अमित शहांकडनं दखल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आधी कर्नाटकला जातोय असं सांगायचं आणि कुणाचा तरी फोन आल्यावरती दौरा रद्द करायचा हे योग्य नाही. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची टीका, राज्यात कर्नाटकात केंद्रात यांचीच म्हणजे भाजपचीच सत्ता, तरीही मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचं वक्तव्य. बेळगावमध्ये कलम 144 लागू, महाराष्ट्र एकीकरण समितीकडनं आयोजित मेळाव्यास परवानगी नाकारली. बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गाडादी यांचे स्टेज काम थांबवण्याचे आदेश. एकीकरण समितीच्या नेत्यांना घरातूनच घेतलं कर्नाटक पोलिसांनी ताब्यात. आजच्या मेळाव्याला परवानगी नाकारल्यावर कर्नाटक पोलिसांची दडपशाही. माजी आमदार मनोहर किनेकर, रवींद्र साळुंखे, शुभम शेळके, नेताजी जाधव पोलिसांच्या ताब्यात. महाराष्ट्र एकीकरण समितीनं आयोजित केलेल्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. तर कायदा सुव्यवस्थेसाठी कर्नाटक पोलिसांकडनं बेळगावच्या सीमेवर 21 चेकपोस्टची उभारणी. अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपण स्वतः, सोबतच चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमा भागाचा दौरा करणार, शंभूराज देसाईंची माहिती. बेळगावमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, महाराष्ट्रवासियांना बेळगावात प्रवेश बंदी. मात्र हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे नेते बेळगावकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकला छुपा पाठिंबा, ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांचा आरोप. कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर 61 अधिक मोर्चे धडकणार, या पार्श्वभूमीवर नागपूरला पोलीस छावणी सुरू. ठाकरे शिंदे गटातल्या वादानंतर नागपूर विधानसभेतील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी, एक भाग शिंदे गटाला तर दुसरा भाग ठाकरे गटाला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाची सरकार विरोधात घोषणाबाजी, 50 खोके एकदम ओकेचे फलक हाती घेऊन घोषणा. हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधातला ठराव पास करून घ्यावा या मागणीसाठी सांगली सर्वपक्षीय कृती समितीकडनं जिल्ह्यातल्या सर्व मंत्री आणि आमदारांना निवेदन सादर. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी 4 बैठकीचं आयोजन. भाजप प्रदेश कार्यकारिणीची नागपूरमधल्या अशोका हॉटेलमध्ये बैठकीची सुरुवात, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित. नागपुरात विधानभवनाच्या आवारात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडनं महापुरुषांवरच्या पुस्तकांचं वाटप, महापुरुषांवरती होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याचा अनोख्या पद्धतीनं निषेध. उद्या सकाळी 11 राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची महत्वाची बैठक, वांद्रे एमआयजी क्लब इथे बैठकीचं आयोजन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चेची शक्यता. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरनं संभाजीराजेंकडनं कानुघाडणी, मूक मोर्चा म्हणून हिणवलेल्या मोर्चाचा आता राजकारणासाठी वापर करताय, मराठा क्रांती मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच, संभाजीराजेंचं ट्विट. मराठा क्रांती मोर्चा संजय राऊत यांच्या व्हिडिओवरनं आक्रमक, संजय राऊतांचं तोंड काळं करण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. संजय राऊतांच्या विरोधात मराठा संघटनाही आक्रमक, मराठा मोर्चाचा व्हिडिओ वापरल्याप्रकरणी सेना भवनासमोर राऊतांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन. खासदार संजय राऊतांनी मराठा मोर्चाचा व्हिडिओ वापरल्याचा आरोप करत विविध मराठा संघटना आक्रमक, तर मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांकडनं राऊतांविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याची तयारी. संजय राऊत यांनी ट्विट केलेला व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चातला नसून तो मराठा मोर्चातला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. संजय राऊतांची चौकशी व्हायला हवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी, तर जरूर आपली चौकशी करा, संजय राऊत यांचं उत्तर. संजय राऊत यांनी मराठा समाज, मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाचा अपमान केला. उद्धव ठाकरेंनी राऊतांची शिवसेनेत हकालपट्टी करावी, भाजपचे नेते प्रसाद लाड यांची मागणी.
कोरेगाव भीमा परिसरात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत मद्य विक्रीस बंदी। शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचे आदेश। मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टची सांगता होत असताना मुंबई आयआयटीत पहिल्यांदाच ड्रोन लाईट शोचं आयोजन। ड्रोन लाईट शो मध्ये 100 पेक्षा अधिक ड्रोन उडवण्यात आल्यानं दृश्य पाहण्यासाठी सर्वांचीच गर्दी। महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंदची हाक, पण यामुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता। सोलापुरातील सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी मोर्चा, मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग। समृद्धी महामार्गावरनं आठवड्याभरात 2,10,000 रुपये महसूल जमा, तर या महामार्गावरनं आठवड्याभरात 1,10,000 वाहनं धावल्याचा अंदाज। अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील सातनूर इथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक। किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या घराला आग, आगीमध्ये घर जळून खाक। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण, सुदैवानं जीवितहानी नाही। पुण्यामधल्या फुरसुंगीमधल्या नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन, परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं संतप्त नागरिकांचं आंदोलन। कल्याणमध्ये तिकिटाची विचारणा केली म्हणून टीसीवर ब्लेडनं वार करत प्राणघातक हल्ला, तर उपचारांसाठी टीसी रुग्णालयात दाखल। नागपूर औरंगाबाद महामार्गावरील नागरतास गावाजवळ रस्ता ओलांडताना एका व्यक्तीला भरधाव येणाऱ्या कंटेनरची धडक, धडकेमध्ये अपघातग्रस्ताचा जागीच मृत्यू। मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर ढेकू गावाजवळच्या उतारावर अपघात, भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पोनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं बसचं प्रचंड नुकसान, तर अपघातात बस चालकाचा मृत्यू। बीडच्या गेवराई तालुक्यात काल झालेल्या दगडफेकीत 6 पोलीस कर्मचारी जखमी, तर 20 पेक्षा अधिक जणांवरती गुन्ह्याची नोंद। ऑनलाईन खरेदीमध्ये मोठी वाढ, गेल्या वर्षीच्या तुलनेत ई कॉमर्स कंपन्यांवरनं खरेदी 37% वाढली। खरेदीदारांचा सर्वाधिक भर सौंदर्य प्रसाधनं खरेदी करण्यावर। कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो लावला गेलाय, याविरोधात विधानभवनाबाहेर काँग्रेसचे नेते सिद्धरामय्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। रिवॅम्प बडी 25 इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये लाँच, नव्या मिनी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 66,999 रुपये। मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं चाहत्यानं दिली नव्या हिंदी सिनेमाची माहिती, संतोषचा आगामी सिनेमा कुत्ते 13 जानेवारीला होणार प्रदर्शित। अमृता देशमुखचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला, बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडल्यावर अमृता देशमुखची इन्स्टा पोस्ट व्हायरल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।